मी स्वतः अजितदादांना भेटून कारण अजितदादांकडूनच हे निर्णय होऊ शकतात ही आमची शंभर टक्के खात्री आहे कारण असा वेगळा धडाकेबाज निर्णय फक्त दादाच घेऊ शकतात आणि त्यांना पण आम्ही भेटून त्यांना पण हे करणार आहे की लवकरात लवकर ह्याच्यात त्यांनी लक्ष घालावं इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिक ह्याच्यासाठी जे रिझर्वड पाणीसाठा आहे आणि जो त्याच्याबरोबरच पिण्यासाठी पण काही पाणीसाठा ह्याच्यासाठी जो ठेवला होता या दोन ह्याच्यातनं आम्हाला पाणी उपलब्ध होऊ शकतं आणि आमचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प कुठल्याही लवादाच्या ह्याच्यात न अडकता हा प्रकल्प आमचा मार्गी लागू शकतो फक्त राज्य सरकारनं शासनानं ठोस निर्णय घेतला पाहिजे की बा हे पाणी बोंडारवाडीला अलॉट केलेलं आहे आणि म्हणजे जे पूर्वीचंच आहे आम्ही काही नवीन कोणाचं मागत नाही कोणाचं काढून घेऊन आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही जे ठेवलेलं आहे जे अजून पण ज्याचा वापर होत नाही ते पाणी औद्योगिकीकरणाचं आणि याचं आम्हाला द्यावं ही आमची मागणी आहे आणि त्याप्रमाणे हे व्हावं अन्यथा आज कलेक्टर साहेबांना निवेदन देताना आम्ही त्यात उल्लेख केला आहे किंवा जर आम्हाला पुढच्या एक दहा दिवसामध्ये जर ठोस निर्णय याच्या बाबतीत कळाला नाही तर कनेरचं खाली जाणारं पाणी आणि उरमोडीचं खाली जाणारं पाणी हे अडवण्याचं काम आम्ही दोन्ही तालुक्यांमध्ये साताऱ्यामध्ये आणि जावळी दोन्ही तालुक्यांमध्ये करू कधी कधी शासनाला जाग आणायला लागती आणि मला वाटते आता शासनाला जर जाग आणायची असली या प्रश्नावर तर कुठंतरी मे कणखर अशी भूमिका घेणं गरजेचं आहे आणि जे पाणी खाली जातं आहे आमच्या तालुक्यातनं ते अडवणं आणि मग आमची मागणी पूर्ण सोपर्यंत ती भूमिका कायम ठेवणं हीच आता एकमेव पर्याय आमच्यासमोर राहिलेला आहे त्यामुळं आमची शासनाला राज्य सरकारला जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा ह्याच्यामध्ये खालच्या लोकांवर कुठेही अडचणीच्या अन्यायाचं हे होऊ नये त्यामुळं लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्या आणि जावळी तालुक्याला तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या तिथल्या महिलांच्या आया बहिणींवरच्या डोक्यावरचा हांडा जो आहे तो खाली उतरवण्याचं काम लवकरात लवकर राज्य सरकारनं ह्याच्यामध्ये लक्ष घालून करावं मी स्वतः अजितदादांना भेटून कारण अजितदादांकडूनच हे निर्णय होऊ शकतात ही आमची शंभर टक्के खात्री आहे कारण असा वेगळा धडाकेबाज निर्णय फक्त दादाच घेऊ शकतात आणि त्यांना पण आम्ही भेटून त्यांना पण हे करणारे की बा लवकरात लवकर ह्याच्यात त्यांनी लक्ष घालावं आणि हा प्रश्न आमच्या तालुक्यातला सोडवावा याच्याबरोबरच आमची सातारा तालुक्यातलीसुद्धा उरमोडीवरची लावंगर उपसा योजना जी आहे तीसुद्धा शासनाकडं प्रस्तावित आहे दे। त्याची पण मान्यता उरमुडीच्या ह्याच्यातनं मिळाली पाहिजे ही सुद्धा मागणी या याच्यामध्ये आमची आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट